नमस्कार, मी आरती वाडेकर। मीठ आणि साखर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज सिझलर्स दाखवते, त्यासाठी दही घेतलंय। त्यात आलं लसूण पेस्ट टाकूया, हे मसाले घेतलेत, काश्मीरी मिरची पावडर आहे, पनीर टिक्का मसाला आहे, कसुरी मेथी आहे, हळद आणि मीठ। हे सगळं एकत्र करू। लिंबाचा रस, तीन प्रकारच्या भोपळी मिरचीज आहेत आणि कांदा। पनीरचे हे क्यूब्स करून घेतले, ते पण यात टाकू। आता हे 15 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ। सिझलरसाठी जो भात लागतो तो करून घेऊया। तेल टाकले कढईत आणि आलं लसूण बारीक चिरून घेतले। त्यात थोडी कोथिंबीर घालूया। बॉईल केलेले स्वीट कॉर्न आहे, उकडलेला उकडून भात घेतलाय। चवीनुसार मीठ, ब्लॅक पेपर पावडर। हा भात रेडी आहे। सिझलरसाठी जे पॅटीस करायला लागतात त्यासाठी मी बटाटा घेतलाय, गाजर, बीट, कॉर्न आणि मटार, कोथिंबीर, थोडंसं मीठ चवीनुसार। ब्लॅक पेपर पावडर। आता हे मिक्स करून त्याची पॅटी बनवून घेऊ। चाट मसाला पॅटी मी करून घेतले, ब्रेड क्रम्स लावून घेतले ते सगळ्या बाजूनी, कोट करून घेतले ब्रेड क्रम्सला। आता हे शॅलो फ्राय करूया। पॅटी शॅलो फ्राय करून रेडी आहे। हे मगाशी जे पनीर मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते आता हे स्टिकला मी लावून घेते। पनीर कांदा कॅप्सिकम रेड कॅप्सिकम असे स्टिक मी लावून घेते सगळ्या। हे पनीर स्टिकला लावून तयार। ओव्हन मध्ये ठेवलेले पनीर टिक्का पण रेडी आहे। सगळ्या भाज्या आपण टॉस करून घेऊ। तेल, बटर, पेपर, झुकिनी, टॉस करून झाले।
रेसिपी आहे खाण्यासाठी. कशी वाटली माझी रेसिपी? मीठ आणि साखर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.